ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागवाड तालुक्यात भाजपला यश मिळणार, भाजप नेते श्रीनिवास पाटील यांचा विश्वास. कागवाड तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे सदस्य निवडून येणार असल्याचा विश्वास मंत्री श्रीमंत पाटील यांचे सुपुत्र आणि भाजपचे नेते श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला आहे. कागवाड तालुक्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक 27 डिसेंबर रोजी होणार आहे. कागवाड विधान मतक्षेत्रातील व्याप्तीमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची अनेक विकास कामे झाल्याचं नागरिकांनी पाहिलं आहे. कागवाड मतक्षेत्रातील अनंतपूर व मधभावी जिल्हा पंचायत व्याप्तीमधील 25 गावांना सतत दुष्काळ पडत असल्याचं पाहून मंत्री श्रीमंत पाटील यांनी हजारो कोटी खर्च करून खिळेगाव बसवेश्वर निरावरी योजना चालू आहे, आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 2 वर्षात काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे या भागात पाण्याची कमतरता भासणार नाही. कागवाड मतक्षेत्रातील शिरूर, मसबर्गी, नांगनूर, पाडेगाव, खिळेगाव, तावशी या गावांना भेटी देऊन या भागातील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. विकास कामांना पसंती देऊन इतर पक्षातून कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत. कागवाड मतक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून देणार असं सांगण्यात येत आहे. महानकर न्यूज साठी कागवाडहून प्रभाकर गोंधळी.